मित्रांनो, बऱ्याच साऱ्या स्ट्रीमचे ऑनलाईन एक्झाम फॉर्म जे आहेत ते रोल आउट झालेले आहेत, आणि हे फॉर्म भरताना जे नवनवीन ऑप्शन्स येत आहेत त्याच्यामुळं मुलं जी आहेत ती गोंधळात पडलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आरसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरताना मुलांना काही नवनवीन ऑप्शन्स येत आहेत. जितकं मला कळालं आहे, मेजर ऑप्शन्स जे येत आहेत ते म्हणजे नंबर एक ऑडिट कोर्स, नंबर दोन ऑनर्स सब्जेक्ट, आणि नंबर तीन एक कॉलम येतो आहे GRD नावाचा. मे बी तो ग्रुप डिस्कशन असेल, आय हॅव नो आयडिया अबाउट इट. मग आता या तीन ऑप्शन्समध्ये काय टाकायचं हा मुलांना पडलेला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे. नंबर एक, आपल्याला चुकीचा फॉर्म भरायचा नाही आहे, त्यामुळे फॉर्म भरायची गडबड अजिबातच करू नका. नंबर दोन, तुम्हाला हे फॉर्म्स भरण्यासाठी कॉलेजेसची हेल्प घेणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर आम्ही व्हॉट्सॲपच्या ऑफिशियल ग्रुपवरती बराचसा ट्राय केला पण त्याच्या तिथून आम्हाला डिझायर रिप्लाय येत नाही आहे, किंवा आमच्या टीचर्सना पण कॉन्टॅक्ट केला पण आम्हाला रिप्लाय येत नाही आहे. तर मी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, तुम्ही गावाकडे जरी असाल तरीसुद्धा तुमचं जिथं कॉलेज आहे तिथे तुमचे लोकल मित्रमंडळी नक्कीच असतील. त्या लोकल मित्रमंडळींना सुद्धा फॉर्म भरायचा आहे तर प्लीज तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की नॉर्म्स पाळून एकदा कॉलेजेसमध्ये व्हिजिट करा आणि कुठले ऑप्शन कुठल्या इयरला कुठला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे या बाबतीत प्लीज आणि प्लीज कन्फर्म इन्फॉर्मेशन घ्या आणि मग ती इन्फॉर्मेशन सगळीकडे सर्क्युलेट करा. जोपर्यंत कॉलेजेसकडून कन्फर्मेशन येत नाही की कुठले कुठले सब्जेक्ट्स टाकायचे आहेत तोपर्यंत फॉर्म भरण्याची गडबड करू नका. ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी परीक्षा विभागात जाऊन किंवा इन्क्वायरी करून तो फॉर्म डिलीट करून परत एकदा फॉर्म भरता येतो आहे का याचीही प्लीज शहानिशा करून घ्या. हे इम्पॉर्टंट आहे की फॉर्म भरताना आपली कसल्याच पद्धतीची मिस्टेक जे यावेळेला व्हायला नको. याशिवाय हा फॉर्म जो सबमिट करायचा आहे तो फिजिकली कॉलेजेसमध्ये जाऊन सबमिट करायचा आहे का किंवा स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे का हेही एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. बऱ्याचशा कॉलेजेसनी ऑफलाईन पेमेंटबरोबर ऑनलाईन पेमेंटची पण सुविधा जी आहे ती उपस्थित करून दिलेली आहे. तर ही जी सुविधा आहे ही तुमच्याही कॉलेजला आहे का याबद्दलचं सुद्धा कन्फर्मेशन घ्या. एक दोन दिवस लेट झाला तरी चालेल पण जोपर्यंत पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत एक्झाम फॉर्म सबमिट करायच्या नादी लागू नका. दोस्तों, काफ़ी सारे स्ट्रीम्स के जो ऑनलाइन एग्ज़ाम फॉर्म्स हैं वो रोल आउट हो चुके हैं और उस फॉर्म्स को भरते हुए कुछ लोगों को नए नए ऑप्शंस आने की वजह से दिक्कतें पैदा हो रही है. नमस्ते दोस्तों, दिस इज़ रौनक सर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू टू माय चैनल आरसी इंजीनियर. दोस्तों, अगर आप फॉर्म भरने की कोशिश कर रहे हो तो आपको मेजरली तीन इशूज़ जो है वो मोस्ट प्रोबेबली दिखाई दे रहे होंगे. नंबर एक, ऑडिट कोर्स का सिलेक्शन कैसे किया जाए. नंबर टू, ऑनर्स सब्जेक्ट में कौन सा ऑप्शन सिलेक्ट किया जाए. और नंबर थ्री, एक GRD का कॉलम आ रहा है उसका मतलब क्या है. अब सबसे पहले दो चीज़ें मैं आपको बताता हूँ. नंबर वन, कुछ भी हो हम लोगों को फॉर्म जो है वो गलत नहीं भरना है बिकॉज देर इज़ नो सेकेंड चांस. और दूसरी इम्पॉर्टेंट चीज़, इस फॉर्म को सही तरीके से अगर आपको भरना है तो आपको कॉलेजेस की हेल्प लेनी पड़ेगी. अब आपका ये भी कहना होगा कि कॉलेजेस के ऑफिशियल व्हाट्सएप ग्रुप से हम लोगों को कोई रिप्लाई आया नहीं है. तो मैं आपको बताता हूँ, आपके जो लोकल फ्रेंड्स रहेंगे जहाँ पे भी आपका कॉलेज है उनसे आप रिक्वेस्ट कीजिए क्योंकि उनको भी फॉर्म भरना है. तो नॉर्म्स को फॉलो करते हुए कॉलेजेस में विजिट करें एंड वंस दे विजिट द कॉलेज उनको जो भी कोऑर्डिनेटर रहेंगे, क्लास टीचर रहेंगे, GFM रहेंगे, उनसे बात करें कि कौन सा कोर्स सिलेक्ट करना है, कौन से ऑनर सब्जेक्ट सिलेक्ट करना है और उस GRD कॉलम में YN में से कौन सा ऑप्शन जो है वो चूज़ करना है. जब तक कॉलेजेस से कंफर्मेशन ना आए तब तक आप लोग प्लीज़ फॉर्म सबमिट करने के पीछे मत लगो. सेकेंड इम्पॉर्टेंट चीज़, बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको अभी भी कन्फ्यूजन है कि ये फॉर्म सबमिट करने के लिए फिजिकली कॉलेजेस में जाना पड़ेगा क्या. तो देखो, कॉलेज वाइज डिपेंड कर रहा है. प्लीज़ आपके कॉलेजेस से कन्फर्म करो कि आपको खुद फिजिकली वहाँ पे प्रेजेंट रहना है क्या जब आपको फॉर्म भरना है तब, या फिर सबमिट करना है तब. सेकेंड चीज़, ऑनलाइन ऑफलाइन पेमेंट मोड. तो बहुत सारे कॉलेजेस ने ऑफलाइन पेमेंट मोड के साथ साथ एग्ज़ाम की फ़ी भरने के लिए
ऑनलाइनवाला एग्जाम का फी भरने का जो मोड है वो भी ऑन किया है, तो प्लीज़ ये कंफर्म कीजिएगा कि शायद ऑनलाइन ऑप्शन अगर आपको मिल जाए तो आपको आसानी हो। आप अगर किसी गांव में हो, कहीं बाहर हो, आउट ऑफ स्टेशन हो, तो आप वहाँ से भी अगर फीस भर पाओगे तो आपके लिए काफ़ी आसानी होगी। तो जब तक कि कॉलेजेस से कन्फर्मेशन नहीं आता है तब तक प्लीज़ फॉर्म जो है वो भरने के लिए आप लोग थोड़ा सा टाइम लो। थैंक यू सो मच।